आमदार गणेश नाईकांची समजूत काढण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलंय. फडणवीस आणि गणेश नाईकांची बैठक पार पडली आहे, त्यामध्ये त्यांनी नाईकांसह भाजप पदाधिकाऱ्यांची मनधरणी केली आहे. काही भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि नाईक समर्थकांनी राजीनामे दिले होते, ते सर्व राजीनामे फडणवीस यांनी फेटाळले. दरम्यान नाईकांसह भाजप पदाधिकारी नरेश मस्केंचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळते. गणेश नाईक यांची समजूत काढण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं आहे. उद्यापासून गणेश नाईक मस्केंचा प्रचार करणार आहेत. ही दृश्य आपण बघतोय नवी मुंबईतल्या क्रिस्टल हाऊसवर. देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच गणेश नाईक यांची बैठक झाली आणि त्या बैठकीला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेला नाईक यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं आहे. आमचं समाधान क्वचित पहिल्यापासून झालेलं आहे. गेले 4 महिने झाले आम्ही हेच काम करतो. आम्ही काही नाराजी केलेली नाही. आम्ही आमची भावना व्यक्त केल्या होत्या. भावना व्यक्त करायला प्रत्येकाला अधिकार असतो आणि त्या भावना आमच्या आज आम्हाला समजून आल्या आहेत. आमचा उमेदवार आमच्या मनातला होता तो बदली झालेला आहे, परंतु तो युतीचाच उमेदवार आहे आणि आम्हाला मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे. एवढंच बस, आमचं मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे. मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आम्ही आमच्या उमेदवार बरोबर